गटाच सुवर्ण पदक विजेता मोनालीचा चौका चौकात स्वागत. चीन या देशात पार पडलेल्या जागतिक पोलीस तिरंदाजी स्पर्धेत मोनाली जाधव यांनी 2 सुवर्ण पदक व 1 कांस्य पदक प्राप्त करून भारताचा गौरव वाढविला आहे. मोनाली ही दिव्या फाउंडेशनची समन्वयक असून बुलढाणा पोलीस दलात कार्यरत आहे. बुलढाणा येथे आगमन होताच जिल्हा आणि देशाची शान वाढविल्याबद्दल मोनालीचे जंगी स्वागत करण्यात आले. जय हो मोनालीताई, दिव्या फाउंडेशनला आपला सार्थ अभिमान आहे. यावेळी सर्व सहकारी उमेश जाधव मोनाली प्रथमच बुलढाण्यात आल्यानंतर डीजे लावून फुलांचा वर्षाव करत हार तिच्या गळ्यातील हार टाकून बुलढाण्यामध्ये बस स्टँड, संगम चौक, जयस्तंभ चौक, एसपी ऑफिस, विजयनगर येथून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्वच बुलढाण्याच्या जनतेला आनंद होत होता. तिला भेटण्यासाठी विविध ठिकाणांवरून नातेवाईक, विविध दुकानदार, ड्रायव्हर, बुलढाणा पोलीस मित्रमैत्रिणी, बुलढाण्यातील जनतेने सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या. मोनाली आम्हाला अभिमानच असून पुढील वाटचालीसाठी तुझा शुभेच्छा देण्यात आल्या. बुलढाणा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या भारताची सुवर्णकन्या कुमाली मोनाली जाधव हिने जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा चीन येथील चेंगडू शहरात 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान पार पडली होती. 25 ऑगस्टला मोनाली आणि मार्गदर्शक चंद्रकांत इलग यांचे बुलढाणा बस स्थानकावर आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी मोनालीला ओवाळून हार फुलांनी स्वागत केले. दरम्यान विजय रथातून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकांमध्ये विविध संघटनांकडून व पोलीस दलाकडून मोनालीचे हार फुलांनी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने द्रोणाचारी आर्चरी अकादमीचे पदाधिकारी, खेळाडू तसेच सर्व खेळाडूंचे पालकवर्ग व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोनाली जाधवने टार्गेट आर्चरीमध्ये 720 पैकी 716 गुण मिळवित 2 सुवर्ण व 1 कांस्य पदक मिळवून विक्रमी कामगिरी केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. द्रोणाचार्य अकॅडमी अध्यक्ष इंगोले, सोनाली दळवी, चंद्रकांत इंगोले, आनंदनगर मित्रमंडळ बुलढाणा, आई रजनी जाधव, मिलिंद मोरे यांनी सर्वांनी जल्लोष साजरा केला. संतोष अवसरमोल, बुलढाणा.